इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फैमिली फुटवेयर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कैंप रोड मालेगाव। नमस्कार, मी चंद्रकांत खांडवी, ॲडिशनल SP मालेगाव। या ठिकाणी देशामध्ये दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान या भागात कोरोनाचे पेशंट वाढण्याचं प्रमाण वाढत आहे। तशीच भीती महाराष्ट्रात सुद्धा आहे। महत्त्वाची शहरं आहेत नागपूर, मुंबई, पुणे, या ठिकाणी कोरोनाचे पेशंट वाढण्याचे वाढत आहेत। आपल्या मालेगावमध्ये सुद्धा कोरोनाचे पेशंट वाढण्याची शक्यता आहे। कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झालेली आहे। त्या अनुषंगाने मालेगाव शहरातसुद्धा आपल्याला कोरोनाच्या अनुषंगाने तयारीत राहणं आवश्यक आहे। आणि काही शासनाने जे काही ही लाट येऊ नये दुसरी आणि काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी मार्गदर्शक तत्वे आपल्याला सांगितलेली आहेत ते आपण सर्वांनी पाळणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये जसे की मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडणे, या सर्व गोष्टींचं पालन सर्व नागरिकांकडून होणं आवश्यक आहे। सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच करणं आवश्यक आहे। तसेच असे जर काही हायगाई निष्काळजीपणा काही नागरिक करत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच प्रशासनाकडून या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येतील। शहरामध्ये मास्क वापरणे आणि इतर ज्या काही खबरदारी घ्यावायच्या आहेत त्याकरिता जाणीव जागृती प्रशासनातर्फे या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतरही या प्रकारचं पालन कोणी करणार नाही किंवा मार्गदर्शक तत्व कोणी पाळणार नाही तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल। नुकतेच शासनाने विविध प्रार्थनास्थळे चालू केलेले आहेत, त्या ठिकाणी प्रार्थनास्थळांची स्वच्छता करणं आवश्यक आहे। जे काही शासनाने नियम अटी त्या ठिकाणी सांगितले आहेत त्यांचंही पालन करणं अनिवार्य असेल। महाराष्ट्रामध्ये कोरोना आल्यानंतर मालेगाव शहरामध्ये प्रथम कोरोना आला आणि कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळी शहरातील तमाम जनतेने सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी प्रशासनात चांगलं सहकार्य केल्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली। या ठिकाणी मी पोलीस प्रशासनातर्फे यापुढे आवाहन करतो की अशी परिस्थिती पुन्हा आपल्यावरती येऊ नये म्हणून आपण मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या गोष्टी यापुढे कराव्यात। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।